मोठी बातमी जी फक्त वीकेबी न्यूजच्या हाती लागलेली आहे आणि ती आहे नागपूरच्या रामनगर परिसरातील हनुमान मंदिराची. या मंदिरात राणा दाम्पत्य येऊन हनुमान चालीसा पठण करण्यात आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे. पण आता मंदिर प्रशासनाने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे की यासाठी मंदिर प्रशासनाची कोणतीही परवानगी त्यांच्यातर्फे देण्यात आलेली नाही. बघूया काय आहे सविस्तर वृत्त. स्वाभिमानी संघटनांच्या पदाधिकारी यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत माहिती दिली की राणा दाम्पत्य नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करतील. पण मंदिराच्या विश्वस्त मंडळकडे याबाबत कोणतीच परवानगी त्यांनी अद्याप मागितली नाही किंवा परवानगीसाठी कोणताही पत्रव्यवहार देखील झाला नाही असं मन हनुमान मंदिरचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी सांगितले. रवी वाघमारे यांनी हे देखील सांगितले की आमचे मंदिर हे सर्व पक्षाचे आहे, आम्ही कोणत्याही एका विशिष्ट पक्षासाठी असं करू शकत नाही. मंदिराला कोणीही राजकीय किंवा धार्मिक प्लॅटफॉर्म बनवू नये. नाही, आम्हाला परवानगी कोणीच मागितली नाही आणि हा जो बोर्ड आहे हा जनरल असतो, कारण कोणताही कार्यक्रम जर घ्यायचा असेल देवळात तर त्याची आम्हाला जाणीव हवी, नाहीतर देवळाच्या नावाने कोणी काही कार्यक्रम घेईल. त्याच्यामुळे हा जो बोर्ड असतो हा काही याच्याकरता लावला असं नाही. हा नेहमीच्याच करता आमचे एक हे असतात की जसं गुरुवार असतो स्वामीजी स्वामी समर्थांची उपासना आहे, शनिवार असतो, चतुर्थी असते, हे जे नैमित्तिक कार्यक्रम सोडून जर कोणाला काही कार्यक्रम करायचा असेल तर तो आमच्या ट्रस्टींना माहीत पाहिजे आणि आमची त्यांनी परमिशन घ्यावी. पण राणा दाम्पत्यांनी आमच्याकडनं काही अशी रायटिंगमध्ये परमिशन घेतली नाही. आम्ही कोणताही कार्यक्रम जो असतो राजकीय स्वरूपाचा हे राजकीय प्लॅटफॉर्म वापरण्याकरता मंदिर नाही आहे, मंदिर धार्मिक कामांकरता. आणि आमच्या देवळामध्ये येणारे सगळ्या पक्षाचे लोक असतात, हे मंदिर एका पक्षाचं असं नाही आहे. कारण जेव्हा आमची शोभायात्रा निघते त्या सर्व पक्षीय लोक असतात, त्याच्यामुळे आम्ही एका पक्षाला विरोध करू आणि एका पक्षाला सपोर्ट करू असं मंदिराकडनं अपेक्षा नाही आहे लोकांना, आणि ते करूही नाही. कारण मंदिर धार्मिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे आम्ही कोणते याचा. आणि आम्हाला रायटिंगमध्ये जर परमिशन मागितली त्यांनी तर आम्हाला आमचं विश्वस्त मंडळ आहे, आम्हाला ते कार्यक्रम ते घ्यायचा असेल तर विश्वस्त मंडळाला सांगावं लागतं. आणि तशी काही मागितली नाही आहे त्यांनी आणि मागायची आवश्यकताही नाही आहे, कारण हा एक धार्मिक विषय आहे. कोणी यावं हनुमान चालीसा शनिवारी म्हणावा याच्याकरता परमिशन घ्यायची काही गरज आहे असं काहीच गरज नाही. हां, त्यांनी मिठे येऊन नारेबाजी करू नये, हुल्लडबाजी करू नये किंवा काही विरोधी घोषणा करू नये कोणतेही, म्हणजे थोडक्यात आमच्या मंदिराचा त्यांनी काहीतरी प्लॅटफॉर्म म्हणून वापर करू नये एवढी आमची अपेक्षा असते आणि त्यात काहीच चूक नाही आहे. सोबतच नैमित्तिक कार्यक्रम सोडल्यास इतर कार्यक्रम मंदिरात करण्यासाठी मंदिर प्रशासनाची लिखित परवानगी घ्यावी लागते अशा आशयाचा बोर्ड देखील मंदिरात लावण्यात आलेला आहे. आता यामुळे हनुमान चालीसा पठण होतं की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल. वीकेबी न्यूजकरिता कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह निलेश फरकाडे यांची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.